कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अगं आधी तुझी खूप दगदग झाली, कशाला करते सगळं? आराम कर आता तुझं. अगं नको काकी, कामात असल्यावर ना जरा बरं वाटत, नाहीतर सारखे विचार येत असत. कसले विचार? हेच, कामात असल्यावर बरं वाटत ना. नक्की ना. मंजू पटकन चहा दे माका. चल हो दे. मी दे. काय इथलं सामान समोरच्या घरात ने आण करून थकलात काय? कळला तू का? तुमचं नसलं ना तरी माझं लक्ष असतं सगळीकडे. पण काय हो, मला सांगा त्या सचदेवांनी समोरचं घर घेतलंय का? पुसते मी, पुसते. लक्ष कुठे आहे? आता कुठे लक्ष असणार तिचा, लग्न म्हटलं असं होणार. काय टेन्शन घेऊ नको, होईल तुम्हाला. हा बरोबर आहे. कधी चक्कर येतात, कधी हातातली भांडी पडतात, तर कधी मनात कसले कसले विचार येतात. बरं ते सगळं जाऊ देत. मला सांगा ते तर खूप श्रीमंत आहेत ना. त्यांनी भलं थोरलं फर्निचर आणलंय का हो घरात? त्याका माहित नाही गो, पण बाई कजा का? कोण म्हणाल? वागण्यावरून कळता ना. दादा म्हणतात त्या बाईचो हेतू काय चांगलो नाही यार, आणि माका पण तसाच वाटतो. दादा म्हणाले ना, मग तुमच्यासाठी बरोबरच असणार. आमचा तुमच्या लग्नाला होकार आहे. माझ्या नीरजवर जर तुझं खरं प्रेम असेल ना, तर जा आणि हे लग्न मोड, कारण आपल्या प्रेमासाठी आपल्यालाच उभं राहावं लागतं. पण तुला सपोर्ट करायला आमची पूर्ण सचदेव फॅमिली आहे. जाय देतेस? नाही ते काय ग, झालं का तुझं? हो बाजूला काय रवलो. देवा सर्वेश्वरा, आमच्या घरातला पहिला कार्य हा. तुम्ही लग्नाक येऊन मुलांच्या सुखी आयुष्यासाठी आशीर्वाद देवा आणि कार्य सुरळीत आनंदात पार पडते. नव्या जोडप्यावर कायम वरदहस्त असू दे तुमचा. माझ्या दोन्ही मुलांना आयुष्यात सुख समाधान लाभू दे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.